नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करतो आहोत। नितेश राणेंसंदर्भात ही बातमी आहे। भाजपचे आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झालेली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला, असं काहीतरी रिट पिटिशनवर सुनावणी होते आहे। सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे, असं कळत आहे। नितेश राणेंच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात येतो आहे सरकारी वकिलांकडून। नितेश राणे कायदेशीर शरण आले नाहीत असं वारंवार कोर्टाला सांगण्यात येत आहे। नितेश राणेंनी कोर्टासमोर शरण यावं असंही सरकारी वकील घरत यांनी कोर्टासमोर मुद्दाम उपस्थित केलेला आहे। सरकारी वकिलांच्या मुद्द्यांना सतीश माने शिंदे उत्तर देणार आहे। सतीश माने शिंदे हे नितेश राणेंच्या बाजूने कोर्टामध्ये लढता आहेत आणि नितेश राणेंना आता जामीन मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यांना दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। रिट पिटिशन सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यावर सुनावणी सुरू झालेली आहे। नितेश राणे कायदेशीर शरण आले नाहीत हा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला, पण सरकारी वकील घरत यांनी जे जे मुद्दे उपस्थित केले त्याला आता सतीश माने शिंदे हे उत्तर देत आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विशाल, आताचं काय अपडेट? सध्या तरी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नितेश राणे यांच्या रिएक्शनवर जोरदार युक्तिवाद सुरू आहे। नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवादाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही न्यायालयासमोर हजर झालेलो आहोत। 10 दिवसाचा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचं कवच आहे, त्यामुळे आम्ही सध्या तरी तुर्तास तरी याच्या या संदर्भात आम्ही आमचे अर्ज जे आहेत ते सादर केले, मात्र सरकारी वकील जे आहेत यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता की नितेश राणे यांनी सर्वात आधी सेशन कोर्टामध्ये शरण यायचं होतं, मात्र नितेश राणेंनी शरण न येता आपला जो अर्ज आहे अटकपूर्व जामिनाचा तो पुन्हा एकदा रिट पिटिशन साठी दाखल केलेला होता, त्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी केली होती। मात्र याच्यावर जोरदार आक्षेप घेत सरकारी वकील जे घरत आहेत यांनी युक्तिवाद मांडलेला आहे आणि त्यांच्या या संदर्भात जोरदार जे युक्तिवाद आहे ते सध्या सुरू आहेत। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे काय आदेश दिलेले आहेत हे देखील त्यांनी सतीश मानशिंदे जे आहेत यांनी वाचून दाखवले आहेत कोर्टासमोर। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाला एक जजमेंट देते वेळी 2014 साली जे बापना जजमेंट जे आहे हे वाचून दाखवण्याचं काम सध्या सेशन कोर्टामध्ये चालू आहे। नक्की, एका बाजूला राकेश परब म्हणजेच नितेश राणेंचा पीए यांनी शरण येणं आणि दुसरीकडे ही सुनावणी सुरू असणं, सतीश माने शिंदे नितेश राणेंची बाजू कोर्टात मांडत असणं, या सगळ्या गोष्टी बघता काय घडू शकतं कोर्टात आज अंदाज? एक तर दोन्ही बाजूचं जर बघितलं तर कणकवली न्यायालयामध्ये राकेश परब याला थोड्याच वेळात हजर करतील। हे नितेश राणेंचे अगदी स्वीय सहायक आहेत आणि ते कार्यकर्ता म्हणून देखील काम करतात आणि हे खाजगी असल्यामुळे त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती आता सध्या त्या चौकशी दरम्यान सांगत आहेत पोलिसांना, मात्र काही वेळात त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात येईल। तसंच नितेश राणे यांची जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सध्या युक्तिवाद सुरू आहे, मात्र त्यांचा जर फेरविचार अर्ज जो आहे तो जर कोर्टाने फेटाळला तर मात्र नितेश राणे यांना त्यांचे सतीश महाशिंदे यांनी म्हटलंय की आम्हाला 10 दिवसाचं कवच आहे, म्हणजे उरलेले काही दिवस जे आहे ते तरी त्यांना सुरक्षा मिळू शकते। मात्र नितेश राणे वकील यांचे आणि सर्व आपले सरकारी वकील यांच्यातला युक्तिवाद जो कसा होतो, मात्र काही वेळापूर्वी जे सरकारी वकील जे आहेत प्रदीप गरज यांनी मात्र नितेश राणे यांच्या अटकेसाठी पूर्णतः प्रयत्न करणार। नक्की, मात्र आता युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवादानंतर नेमकं काय समोर येतं हे बघायचं। विशाल, पुन्हा त्यावेळेला संपर्क साधतो, अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल। आगामी काळात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊतांनी पूर्ण विराम दिलेला आहे। भाजपशी टेबला खालून व्यवहार आणि बोलणी चालली असल्याच्या चर्चा निराधार आहेत असं संजय राऊत म्हणाले। भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हीच आघाडी असेल असं उद्धव ठाकरेंनी भाषणातून जवळपास स्पष्ट केलं आहे अशी भूमिका रोखठोक सदरातून राऊतांनी मांडली आहे। मविया हे आता राज्याचं राजकीय भविष्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। भाजप आणि शिवसेना एकत्र येईल अशा चर्चांना पूर्ण विराम दिलेला आहे संजय राऊतांनी। संजय राऊतांनी असं म्हटलंय की
उद्धव ठाकरेंनी स्वतः आपल्या भाषणातून हे स्पष्ट केलं की पुढच्या काळामध्ये कधीही शिवसेना भाजप एकत्र येणार नाही, तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं मविया सरकारच महाराष्ट्राचं पुढचं भविष्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण तरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, संजय राऊतांनी आत्तापर्यंत ज्या चर्चा होत होत्या की शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकेल तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, ह्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे आणि असं म्हटलंय की शिवसेना भाजप यापुढच्या काळात कधीच एकत्र येणार नाही? अशा प्रकारच्या केवळ चर्चा होत्या, भारतीय जनता पार्टीकडून युतीचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव किंवा विचारणा अपेक्षा व्यक्तच केली गेली नव्हती. आता संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी त्यांचा अजेंडाच तो आहे की शिवसेना त्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत ठेवायची, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यामुळे अख्खा पक्ष वेठीस धरत आपलं जे धोरण आहे ते राबवायचं. आणि त्यासाठी अशा पद्धतीनं उद्धवजी साहेबांच्या वक्तव्याचा आधार घेत शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आता शिवसैनिकांच्या काय भावना आहेत हा वेगळा विषय होऊ शकतो, पण भारतीय जनता पार्टी कुठेही शिवसेनेबरोबर युती करण्यात उत्सुक नाही. त्याच्यामुळे ते तयार नसतील तर भारतीय जनता पार्टी कुठेच तयार नाही, भारतीय जनता पार्टीला अपेक्षाही नाही. पण प्रवीणजी, मवी आहे आता राज्याचं राजकीय भविष्य असंही ते म्हणाले ना. आता ते काय बोलतात ते उद्या देशाचं भविष्य बोलतील. आता त्यांचं वक्तव्य त्यांच्या समर्थनाचं असणार आहे. आता भविष्य राज्याचं कोण देशाचं कोण हे त्या ठिकाणी जनता पाहते. आणि 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आपण राज्याचं काय भविष्य त्या ठिकाणी जोपासलंय हे संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय. म्हणजे कोविडमध्ये आपण काय भविष्य सांभाळलं, लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले, शेतकरी त्या ठिकाणी हवाल देईल कशा पद्धतीनं आहे. तुम्ही भविष्य नक्कीच दारूवाल्यांचं जोपासताय, तुम्ही भविष्य नक्कीच त्या ठिकाणी बिल्डरचं जोपासताय. सर्वसामान्य माणसांचं हित किंवा भविष्य शिवसेना कुठेही बघत नाही. जो शिवसेनेचा पहिला भाग हा सर्वसामान्यांचा होता, गरिबांसाठी काम करणारी संघटना होती, परंतु आता सत्तेचा मुकुट त्या ठिकाणी मिळाल्यानंतर शिवसेना आपलं गोरगरिबांचं स्पिरिट विसरलेली आहे. शिवसैनिकांना काय हवंय काय नकोय याची त्यांना चिंता नाही. आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांना जे हवंय ते पक्षाच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि मला वाटतं भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण करण्यात त्यांनी पवार साहेबांना त्या ठिकाणी शब्द दिला असणार, त्यांचा अजेंडा असणार आणि तो उद्धवजींच्या वक्तव्याचा आधार घेत तो शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण भारतीय जनता पार्टी कुठेही युतीसाठी शिवसेनेच्या मागे नाही, जायचं कारण नाही. कारण एकटी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्व निवडणुकांमध्ये पुढे आले. नक्की तीन पक्षांपेक्षा भारतीय जनता पार्टी आज देशातील राज्यातील जनता त्या ठिकाणी पाठबळ घेताना दिसते. नक्की नक्की प्रवीणजी, आभार. आपण सविस्तर याविषयी बोललात त्याबद्दल. पुण्यामध्ये मनपा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. सगळेच राजकीय पक्ष आंदोलनाचा नुसता धुरळा उडवून देताना दिसतायत. आज कोंढवा भागात तर शिवसेनेनं वाहतुकीच्या कोंडीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. चक्क प्रतिकात्मक विमानं उडवली, इतकंच नाही तर पाळणे अडकवून रोपवेही लावला होता. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी हे हटके आंदोलन केलं. कोंढव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर मनसेचा 1 नगरसेवक आहे. ट्रॅफिक जॅम समस्येला या भागातले पालिका नगरसेवकच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. पुण्यात जसे पालिका निवडणुका जवळ आल्यात तसे सर्व पक्षीय आंदोलनाचा रणधुमाळी आणखीनच जोर धरू लागलेली. परवा दिवशी राष्ट्रवादीने केलं, नंतर भाजपने केलं आणि आज शिवसेना. प्रत्येक ठिकाणी आंदोलन दिसत आहे चौकाचौकात. अर्थात सर्वांना माहिती राजकारण तर आहे पण समस्या या निमित्ताने मांडल्या जातात. कोंढवातली नेमकी समस्या काय आहे आपण त्यांना विचारू. हे अनोखं आंदोलन काय केलं नेमकं? खरं तर इथं कोंढव्या भागामध्ये 5 वर्षामध्ये फार वाटोळं झालं इथल्या ह्या एरियाचं. या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉकर्स आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये हातगाड्या आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी एवढी होते
हिदन मिठानगरला जायचं म्हणलं तर साहेब अर्धा तास लागतो की सिद्ध 3 मिनिटांमध्ये जायला पाहिजे. हिदन 41, 42, 43 जायचं म्हणलं तर 1 तास लागतो. शिवनेरनगरला जायचं म्हणलं तर नको होतं. मुख्य रस्ता पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळं आम्ही हे दाखवलं की आता जर तुम्ही हे ट्रॉफिक कुंडी सोडवली नाही तर भविष्यामध्ये महानगरपालिकेला हेलिकॉप्टरनी प्रवास करावा लागेल, आमच्या जनतेला विमानांनी प्रवास करावा लागेल, रोपवे करावा लागेल. खड्डा एवढे खड्डे अख्ख्या मतदारसंघात आहेत. अख्खा वार्ड खड्डा आहे. जिथं तिथं खड्डे आहेत, जिथं तिथं कचरा आहे, लोकांना पाणी नाहीये आणि शून्य काम यांनी केलं. ट्रॅफिक जाम का होते? ट्रॅफिक जाम व्हायचं कारण एवढंच की इथले रस्ते रोडवायंडिंग होत नाहीयेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॉकर्स आहेत. हॉकर पॉलिसीमध्ये यांना जागा दिल्या पाहिजेत. हातगाडीवाल्यांच्या पोटावरती आम्हाला पाय द्यायचा नाहीये. हातगाडीवाले सुद्धा आमचेच आहेत, स्टॉलवाले सुद्धा आमचेच आहेत. त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे. एमबीडी स्पेस एवढे आहेत. इथंच पलीकडे तुम्ही सला माझ्या बरोबर दोन नगर जबाबदार कोण आहे सगळ्याला? ज्याला जबाबदार इथले राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आणि मनसेचा 1 नगरसेवक. मनसेचा जो नगरसेवक 10 वर्ष आहे, तो 10 वर्ष फेल झाला आणि हे 5 वर्ष फेल झाले. फक्त वलगण्याकरता आम्ही विकास केला. विकास नाही, कोंडव्याला फकास केला. राज्यात तुम्ही आघाडी आहे राष्ट्रवादी सोबत. जरी तिथं आघाडीमध्ये असलो तरी ही महाराष्ट्र शासनाची आघाडी आहे. लोकल लेवलला आमची आघाडी बिघाडी अजून काही झालेली नाहीये. ज्याला आघाडी होईल तरी आम्ही जे चुकल त्याला प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जनतेच्या कामाशी मतलब आहे, आघाडीशी मतलब नाही. जनतेचे आवाज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. याचा अर्थ दुसरा असा होतो की आता पालिका निवडणुका आल्यामुळं सर्वच पक्ष स्थानिक पातळीवर कदाचित वेगवेगळे लढणार की काय, त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे का? म्हणजे राज्यात एकत्र आणि पालिकेत मात्र स्वतंत्र असे पक्षांची अवस्था दिसते आणि त्यातनं हे सगळं आंदोलनांचं अक्षरशः मी तो म्हणतो पोळा फुटलेला आहे सगळ्या पुणे पालिकेत. म्हणजे परवाची भाजप, राष्ट्रवादी, सेना, मनसे सातत्याने आंदोलन होत आहेत. पण आशा करूया त्यातनं लोकांचे प्रश्न सुटले जावेत. नुसतं आंदोलन होऊन उपयोग नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत बुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता एक धक्कादायक बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये पालिकेच्या ऑनलाईन सभेत चक्क सिगरेट ओढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नगरसेवक रमेश पुणेकर यांनी हा प्रताप केलाय. ऑनलाईन सभेत सिगरेटचे झुरके घेतानाचा त्यांचा व्हिडिओ हा सध्या तुफान व्हायरल होतोय. त्यावर आता संतप्त प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. ऑनलाईन सभेत सिगरेट कशी ओढावी याचंही भान नगरसेवकांना नसेल तर ते जनतेची सेवा कसे करतील असा प्रश्न उपस्थित होतोय. शहरातील समस्येवर आयोजित करण्यात आली होती ही सभा, मात्र या सभेत रमेश पुणेकरांच्या सिगरेटच्या झुरक्या पालिकेची समस्या मात्र वाढवताना दिसल्या. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी अधिक बोलूया. तुषार, हा सगळा काय प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि तिथे व्हिडिओ चालू ठेवून अशा प्रकारे सभा चालू असताना नगरसेवक सिगरेट ओढताना दिसत आहेत? सुवर्णांची अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. शनिवारला नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरू होती. त्या दरम्यान नागपूरची जी कचरा समस्या आहे त्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर आहेत, ते देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. आणि चर्चेमध्ये सहभागी होत असताना त्यांनी ज्या प्रकारे सिगरेट ओढत ते चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यानंतर मग त्यांचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या गोष्टीमधनं एक गोष्ट सिद्ध होते की नगरसेवक चर्चेमध्ये सहभागी होत असताना किती गंभीर असतात, म्हणजे त्यांना चर्चेचं किती गांभीर्य आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. रमेश पुणेकर यांची भूमिका याच्या आधी देखील वादग्रस्त राहिलेली आहे. अनेक वेळा ज्यांच्या घरी काही महिला, काही वर्षाआधी घटना घडली होती की काही महिला त्यांच्या घरी पाण्याच्या समस्या येऊन आल्या होत्या, तेव्हा देखील त्यांच्यासोबत मारहाण करण्याचा प्रकार घडलेला होता. तर ते नेहमी वादामध्ये राहिलेले आहे. मात्र एखाद्या नगरसेवकाने अशा प्रकारच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सिगरेट ओढून चर्चेमध्ये सहभागी होणं निश्चितच नागपूरमध्ये खूप टीका होत आहे त्यांच्यावर. आणि महापौर आणि पालिका आयुक्त यांनी देखील गंभीर दखल घेतलेली आहे, त्यांना तशा सूचना दिल्या आहे. सोबत इतर सर्व सदस्यांना देखील तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहे की यानंतर कोणत्याही ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होताना तुम्ही नियमाचं पालन करावं किंवा अशा प्रकारचे प्रकार झाले तर निश्चितच त्याचे कारवाई म्हणून पुढे काय करता येईल यावरही विचार केला जाईल, अशा प्रकारच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी दिलेल्या आहेत. नक्की धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल.
नाशिक मधून बापती आहे. नाशिक मध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. उपनगर परिसरात हा बिबट्या आढळलेला आहे. स्थानिकांना हा बिबट्या दिसला आणि मग स्थानिकांमध्ये घबराट पसरली. भीतीचं वातावरण आहे सध्या या परिसरामध्ये. हा बिबट्या सीसीटीव्हीत आपल्याला दिसतोय. नाशिकच्या उपनगर परिसरातील जय भवानी रोडवर या बिबट्याचं दर्शन झालंय. सकाळी स्थानिकांना बिबट्याचं दर्शन झालं त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सध्या वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. या पथकाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. नागरिकांमध्ये थोडं चिंतेचं थोडं भीतीचं वातावरण आहे कारण सकाळी सकाळीच नाशिकमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. ज्या परिसरात ज्या सोसायटीमध्ये हा बिबट्या आढळलाय तिथं वनविभागाचं पथक दाखल झालेलं आहे आणि या शोधपथकाकडून बिबट्याचा शोध घेतला जातोय. सीसीटीव्हीच्या या दृश्यात आपल्याला बिबट्या दिसेल. सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये जय भवानी या रोडवर बिबट्याचं दर्शन झालंय. घराचा आतला भाग म्हणजे जिथे मेन गेट असतं घराचं, गाडी पार्क केलेली दिसते. एक वर जाणारा जिना दिसतोय म्हणजे घराच्या आत हा बिबट्या आढळून आलाय. म्हणजे घराच्या सीसीटीव्ही मध्ये तो दिसतो आहे. उपनगर परिसरामध्ये जय भवानी रोडवर हा बिबट्या आढळलेला आहे. कंपाऊंड वॉलवरून उडी मारून तो आतमध्ये शिरला हेही या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, भवानी रोड तिथे असलेली घरं आता हे जे दृश्य दिसतंय ते म्हणजे कुणाच्या तरी घरात तो शिरलाय का आत्ता आणि अपडेट काय आहे? वनविभागाच्या पथकाला तो सापडलाय का? सोडा, वनविभागाच्या पथकाला अजूनपर्यंत सापडलेला नाहीये बिबट्या. आणखीन याचमुळे अजूनही गोंधळाचं वातावरण किंवा भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण हे अजून कायम आहे. नाशिक आणि नाशिक रोड यांना कनेक्ट करणारा खरं तर हा भाग आणि देवळाली कॅम्प जो आहे आर्टिलरी सेंटर लष्करी छावणी ज्या ठिकाणी प्रचंड मोठी ग्रीनरी सुद्धा आहे तिथून हा बिबट्या आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. वनविभागाचे पथक सगळ्याच ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. प्रत्येक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांचीही मदत घेण्यात आलेली आहे. बघ्यांची भूमिका सुद्धा बरीच आहे. सावधान सुद्धा केलं जातंय की या बिबट्याचा वावर आता हे ठळकपणे दिसून आलाय. अनेकांनी डोळ्यांनी बघितलंय. याचमुळे हा नुसता सीसीटीव्ही मध्ये नाही तर इमारतीच्या वरतून सुद्धा लोकांनी बघितलंय. यामुळे या बिबट्याचा शोध घेणं हे मोठं अवघड आव्हान आहे. नाशिकमध्ये भर वस्ती रहिवासी वस्तीमध्ये बिबट्या येणं हे आतापर्यंतची ही तिसरी घटना मानली जाते. सावरकर नगरला यापूर्वी आला होता, गंगापूर रोडला दुसऱ्या भागात आला होता आणि त्यानंतर आता परत एकदा या ठिकाणी येतोय. आणि याचमुळे बिबट्याने जर का कोणावर हल्ला केला तर काय होईल याची शाश्वती सुद्धा कोणी म्हणजे कोणी कल्पनाही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. बिबट्याचा शोध घेणं हे सगळ्यात जिकिरीचं काम आता आलंय कारण हा रहिवासी दाट रहिवासी लोकवस्तीचा भाग आहे. बिबट्याला लपण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जागा या ठिकाणी आहे. इमारती आहे, एकमेकांना संलग्न असलेली घरं आहे, मोकळ्या काही जागा सुद्धा आहे. आणखीन बिबट्याचा ज्या पद्धतीनं वावर जलद गतीने होत असतो यामुळे त्याला लपण्याची जागा सुद्धा अनेक असू शकतात. यामध्ये शोध मोहीम ही अधिक जिकिरीची झाली आहे. सातत्यानं आवाहन केलं जात आहे. बिबट्याचा शोध अजूनही सुरू आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी 12 निलंबित आमदार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केलेली विधानं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान आहे. त्यांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संमती आहे का असा प्रश्न विचारणारं पत्र भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. या पत्राला 24 तासात उत्तर आलं नाही तर मुख्यमंत्र्यांची या विधानाला संमती आहे असं समजू. तसंच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करू आणि त्या याचिकेत संजय राऊत अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्र्यांचाही समावेश करू अशी प्रतिक्रिया अतुल भातकळकर यांनी दिली आहे. अतुल भातकळकर भाजपचे आमदार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. संजय राऊत आणि अनिल परबांनी जे वक्तव्य केलं त्याला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का असा प्रश्न विचारणारं हे पत्र आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून व शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून
श्री उद्धव ठाकरे यांची संमती आहे किंवा नाही हे विचारणारं पत्र मी आज त्यांना पाठवलेलं आहे आणि याचं उत्तर 24 तासात त्यांनी आम्हाला द्यावं, अन्यथा या दोन्ही विधानांना त्यांची संमती आहे असं मी गृहीत धरीन आणि संजय राऊत अनिल परब यांच्या बरोबरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला या प्रकरणाची याचिका मी दाखल करणार. पुढच्या बातमीकडे वळा. मुंबईमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक अपघात झालाय. एवराड नगर बस स्टॉपवर हा भीषण अपघात झालाय. बसची वाट पाहणाऱ्या दोघांना एका कारनं चिरडलेलं आहे. या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. कार चालक फरार आहे. पोलिसांकडून या कार चालकाचा शोध सुरू आहे. पण आज सकाळीच ही गंभीर आणि भीषण अशी घटना घडली आहे. एवराड या बसस्थानकावर दोन व्यक्ती बसची वाट बघत उभे होते, त्यांना एका कारनं चिरडलेलं आहे. एवराड बसस्थानकावरची ही दृश्य आहेत. बस स्टॉपवर ते दोघं बसची वाट बघत उभे होते, त्यांना एका कारनं चिरडलेले, दोघांचा जागीच मृत्यू झालाय. मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मनोज, हा सगळा काय प्रकारे आत्ताचं काय अपडेट आहे? सकाळी 8 वाजेच्या सुमारास चुनाभट्टी विकेसी जो कनेक्टर आहे त्या ठिकाणावरून ही कार होती ती ठाण्याच्या दिशेने निघाली असताना एवराड नगर या ठिकाणी बस स्टॉपवर काही प्रवासी असतात जे सकाळी कामावर जातात ते बसची वाट बघत असताना हा कार चालक अतिशय वेगात आला आणि त्यांनी या ठिकाणी उभे असलेल्या दोन प्रवाशांना अक्षरशः चिरडले. त्यातला एका प्रवाशाचा तर जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती केला असताना त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर हा कार चालक या दोघांना उपचारासाठी घेऊन न जाता हा जो कार चालक आहे त्या ठिकाणावरून फरार झाला आणि जवळच शिवसृष्टी नेहरू नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवसृष्टी हा एक एरिया आहे त्यातल्या आतल्या गल्लीमध्ये गेला आणि त्या गल्लीमध्ये त्याने त्याची कार लावली. बाजूची जी एक कार होती त्या कारवर असलेलं जे कव्हर होतं ते कव्हर सुद्धा त्यांनी टाकलं म्हणजे पोलिसांना याची माहिती मिळू नये आणि या कार चालकासोबत अजून एक प्रवासी सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी ती कार ताब्यात घेतलेली आहे, पंचनामा सुद्धा केलेला आहे. नेमका हा कार चालक कोण आहे, याच्यासोबत कोण होतं याचा सुद्धा शोध आता पोलीस घेत आहे. एकंदरीत सकाळी सकाळी ही घटना झाल्यामुळे जे परिसरातले लोक आहेत त्यांना हे सुद्धा हळहळ व्यक्त केलेली आहे. धन्यवाद मनोज आपण ही माहिती दिल्याबद्दल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा नेमकी काय घटना घडली, कोण होता हा चालक, या सगळ्याचा सुद्धा शोध पोलीस नक्कीच घेतील. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. सगळे अपडेट न्यूज 18 लोकमतवरचे पाहण्याकरता news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हात सतत धुवत राहणं किंवा सॅनिटाईज करत राहणं हे अंगीकारायलाच हवं आहे.